विधान परिषदेचा उमेदवार अंतिम करण्यासाठी अजित पवारांनी देवगिरी निवासस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची बैठक आज बोलावलेली आहे. या बैठकीमध्ये उमेदवार अंतिम केले जातील. सध्या पक्षाकडे 25 जणांनी उमेदवारीसाठी अर्ज केलाय. यातील राजेश विटेकर यांची उमेदवारी ही निश्चित मानली जातीय. मात्र दुसरा उमेदवार कोण असणार हे आज स्पष्ट होईल. आज संध्याकाळी 6 वाजता ही बैठक पार पडेल. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोर कमिटीची आज बैठक अजित पवारांनी बोलावलेली आहे. विधान परिषदेचे उमेदवार या बैठकीमध्ये निश्चित केले जाणार आहेत. एक नाव यातलं जवळपास निश्चित मानलं जात आहे, ते नाव राजेश विटेकर यांचं आहे. दुसरा उमेदवार नेमका कोण असणार याबाबतची जी निश्चितता आहे ती आजच्या बैठकीनंतर होईल. अधिक अपडेट या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत. निलेश बुधावले आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या. निलेश, आजच्या बैठकीत अजित पवारांच्या पक्षाचे दोन उमेदवार कोण असतील हे निश्चित होणार आहे, काय नेमकी याबद्दलची माहिती? आज संध्याकाळी 7 वाजता देवगिरी निवासस्थानी बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या बैठकीमध्ये प्रामुख्यानं विधान परिषदेसाठी कोणकोणते उमेदवार असतील याबाबतची चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळेल. सध्या जी नावं समोर येतात त्यात राजेश विटेकर यांना ऑलरेडी अजित पवार यांच्या वतीने शब्द देण्यात आला होता, त्यामुळे त्यांचं कुठेतरी नाव निश्चित मानलं जात आहे. दुसरा उमेदवार कोण असेल याबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये. मात्र आतापर्यंत जवळपास 25 जणांना आपल्याला विधान परिषदेची उमेदवारी मिळावी यासाठी अजित पवार यांच्याकडे अर्ज केल्याची माहिती एबीपी माझाला मिळाली आहे. आज संध्याकाळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोर कमिटीची बैठक पार पडेल आणि या बैठकीत या संदर्भातला अंतिम निर्णय घेतला जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.